कुपवाड शहराच्या मध्यवस्तीत अखेर कोरोनाचा शिरकाव झालाय. कुपवाड मिरज रस्त्यावरच्या एका 45 वर्षाच्या व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय. कुपवाड मिरज रस्त्यालगत असणाऱ्या महादेव मंदिर परिसरात असणाऱ्या चर्मकार गल्लीत राहणाऱ्या एका 45 वर्षाच्या व्यक्तीला कोरोना झाल्याचं स्पष्ट झालंय. गुरुवारी सकाळी हे वृत्त आल्यानंतर लोकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. सकाळी नगरसेवक प्रकाश ढंग यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक नीरज उबाळे यांनी परिसराची पाहणी केली. मनपाने इथं औषध फवारणी आणि नागरिकांची आरोग्य तपासणी सुरू केली आहे. आतापर्यंत कुपवाड परिसराच्या विस्तारित भागात कापसे प्लॉट आणि वाघमोडे नगर इथे कोरोनाचे रुग्ण सापडले होते. मात्र लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी कुपवाड शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या गावठाण भागात कोरोनाचा शिरकाव झाल्याचं स्पष्ट झाल्याने नागरिकात भीतीचे वातावरण होते. कोरोनाबाधित व्यक्तीवर भारतीय हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्याच्या घरातील व्यक्तींना मिरजेतील माजी सैनिक नगरमधील वसतिगृहात संस्था क्वारंटाईन करण्यात आलंय. महापौर गीता सुतार, सहाय्यक आयुक्त पराग कोडुगले यांनी भेट देऊन परिसराची पाहणी केली. मिरज कुपवाड रस्त्यावर कंटेनमेंट झोन जाहीर करून रस्ता सील करण्यात आला आहे.